मामा त्याच्या मुलीशी लग्न लावून देत नसल्याने भाच्यानेच रात्री चोराच्या रूपात मामाचा पाठलाग करून मानेवर डोक्यावर कुऱ्हाडीने 5 वार करून मामाला ठार केल्याची घटना हदगाव तालुक्यातील चाबरा येथे काही दिवसांपूर्वी घडली होती। त्या खुनाचा पोलिसांनी छडा लावला असून हा खून भाच्यानेच केला असल्याचं उघड झालंय। या प्रकरणी पोलिसांनी 19 वर्षीय भाच्याला अटक केली आहे। तालुक्यातील चाबरा येथील बालाजी दिगंबर काकडे हे आपल्या स्वतःच्या घरी झोपले असता रात्री 11:30 वाजता आरोपीने कुऱ्हाडीने सपासप 5 वार करून खून करून आरोपी पसार झाला होता। तेव्हा परिसरात मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलं होतं। चोराच्या नावाने परिसरातील गावात भीती पसरली होती। या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून मनाठा पोलीस ठाणे येथील कर्तव्य दक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी तपासाची चक्रे फिरवत 3 दिवसात आरोपी एकनाथ बंडू जाधव याच्या मुसक्या आबळल्या। मनाठा पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली। मयत बालाजी काकडे यांचा भाचा एकनाथ बंडू जाधव याने मामाच्या मुलीशी लग्न करण्यासाठी प्रस्ताव ठेवला होता, पण एकनाथ बेरोजगार असल्याने काकडे यांनी या प्रस्तावास नकार देत विरोध केला। त्यामुळे मनात खून नसठेवून हदगाव तालुक्यात चोरीचं सत्र चालू असून चोरांनीच खून केल्याचा प्लॅन केला, परंतु आरोपी एकनाथ जाधव यांचा प्रयत्न मनाठा पोलिसांसमोर तपासाअंती उघड पडला। या तपासामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मनाठा पोलिसांचं कौतुक होत आहे। बाळासाहेब खानसोडे, MCN न्यूज, हदगाव। मराठा पोलिसांच्या हद्दीमध्ये मुझे चाबरा या गावामध्ये दिनांक 9/9/2022 रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास खून झाला होता। मयत बालाजी दिगंबर काकडे यांचा एक भाचा होता, तो जो की आरोपी आहे एकनाथ बंडू जाधव 19 वर्षाचा, तो त्याची मामाची मुलगी मागत होता आणि मामा त्याला तुझ्याकडे काही कामधंदा काही करत नाही आहे आणि तू त्यामुळे त्याला मुलगी देत नव्हता, घरीसुद्धा काही नाही त्याचा। तर मैताने एका गावातील प्रतिष्ठित व्यक्तीला एक महिन्यापूर्वी की माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे एखादा मुलगा शोधा, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला गावातच एखाद्या आहे मुलगा त्याला देऊन टाका। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझा भाचासुद्धा माझ्या पाठीमागे लागलेला आहे 7-8 महिन्यापासून, तो खूप आग्रह करायत परंतु मला गावामध्ये मुलगी द्यायची नाही असं सांगितल्यानंतर आम्ही त्या दृष्टीने त्याच्या भाच्याला ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली। तर त्यावेळेस त्याने मामाची हत्या केली, कुऱ्हाडीने हत्या केली असं सांगितलेलं आहे। तर मेन कारण म्हणजे त्याच्या मुलगीची 8 महिन्यापासून मागणी करत होता, मामा त्याला नकार देत असल्याने त्याला अपमानित असं वाटत होतं आणि गावात मामा मुलगी देतो का, त्यामुळे मलासुद्धा त्या गोष्टीचं दुःख होईल या गोष्टीने त्याने रागाच्या भारातून त्याचा खून केलेला आहे।